जे आहे पोलीस भरती वगैरे ते करता आहेत, त्याच्यानंतरच आपल्याला पोलीस बळ मिळेल. तोपर्यंत मोठमोठ्या शहरामध्ये सुद्धा पोलीस बळ फार कमी आहे. येवला शहरामध्ये सुद्धा ते कमी आहे, मुंबईमध्ये पण कमी आहे, नाशिकमध्ये सुद्धा पोलीस बळाची फार मोठी कमतरता आहे. मला असं वाटतं की शेवटी पालकमंत्री काय, मंत्री काय किंवा आणखीन काय, जिल्ह्यातली कामं आपली जी आहेत मार्गी लागली पाहिजेत. ती मार्गी लागत आहेत. तुमच्या मतदारसंघातले कितीतरी प्रश्न जे आहेत मार्गी लागले, शेकडो कोटीची आमच्या कामं सुरू झाले, स्थगिती मिळाली होती ती सुद्धा उठली, ती कामं सुरू झाले. बँकेचं जे आहे तुमची NDCC बँक, आपल्या काही कलाकारांनी ती बँक जी आहे जी साफ केली, त्या दिवशी आम्ही ती दोन दिलीप वळसे पाटील, दादा भुसे, हेमंत गोडसे खासदार आणि सर्व शासकीय अधिकारी, नाबार्डचे अधिकारी, महाराष्ट्र सहकारी बँकेचे अधिकारी, सगळ्यांची मीटिंग घेतली. अरे भाऊ, ह्या बँकेला बाहेर काढा. दुसरी ती जर तिचं लायसन्स जर रद्द झालं, कारण त्याची नोटीस ती आली रिझर्व्ह बँकेकडून, शेतकऱ्यांचे हाल होणार. म्हणून आम्ही ठरवलं की बाबा महाराष्ट्र सहकारी बँकेने काही मदत करावी, शासनाने काही मदत करावी, नाबार्डने काही मदत करावी. आणि अर्थात जे शेतकरी जे आहेत, मोठे शेतकरी विशेषतः, ज्यांच्याकडे पैसा ज्या कर्ज जास्त आहे, त्यांना वन टाईम सेटलमेंटच्या माध्यमातून त्यांनी जे काही जे आहे ते पैसे परत करावेत. आणि एकूण जे आहे ही बँक वाचावी. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 5 वर्ष तरी इथे निवडणूक होता कामा नये, प्रशासकानेच ती बँक चालवली पाहिजे. नाहीतर ज्यांनी ही बँक बुडवली ते किंवा त्यांची पोरं ही तयारच आहेत परत, कधी बँक आपल्या ताब्यात येते आणि परत आपण ती अडचण निर्माण करतो शेतकऱ्यांसाठी. त्यामुळे नकोच ती निवडणूक नको आम्हाला. आम्हाला आमची बँक वाचली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, यासाठी आम्ही बँक वाचवणार. आणि त्याचबरोबरचे प्रशासकसुद्धा तिथे राहील याची आम्ही काळजी घेणार. तर पालकमंत्री काय किंवा न पालकमंत्री काय, तुमची कामं होत आहेत. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आणखीन काय डोकं मारण्यात काय अर्थ आहे असं मला वाटतं. संघात द्यायचं आहे की मालेगावचे आपलं तिकडे मतदारसंघ आहे दाभाडे, ते म्हणणार की भुसे साहेबांनाच राहू द्यायला पाहिजे, आणखीन कोण असतील ते आणखीन तिसऱ्याचं नाव घेणार. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काही एकनाथराव शिंदे, फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे, त्यांचाच कोणीतरी पालकमंत्री राहील. काळजी कशाला करते.